खूपच सुंदर गाव होते रामगड। रामगड पर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना नदी पार करावी लागायची आणि या नदीत दोन नौका होत्या ज्या लोकांना या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवायच्या। या सुंदर गावामध्ये हरिया नावाचा एक शेतकरी राहायचा। हरियाची बायको गर्भवती होती, पण तरीही ती हरियासाठी जेवण घेऊन शेतापर्यंत जायची। किती वेळा तुला मी सांगितलंय की एवढं नको चालत जाऊस, पण तू आहेस की माझं काहीही ऐकत नाहीस। मी ऐकते तुमचं म्हणणं, आणि मी थोडं जर चालले तर काही कमी होणार आहे का? आणि अशाने तुम्हाला जेवण सुद्धा देऊ शकेन। दोघही नेहमी एकत्र जेवण करायचे। जसं हरियाच्या बायको मीराने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला, त्या क्षणीच तिचा देहांत झाला। मीराच्या 13व्या दिवशी सगळे गावकरी हरियाच्या घरी आले। हरिया, खूप वाईट झालं की तुझी पत्नी या लहान वयातच देवाघरी गेली। हरिया, तुझं आता वयच असं काय आहे? तुला आता तुझ्या या लहान जुळ्या मुलींसाठी दुसरं लग्न करावंच लागेल। नाही सरपंची, माझ्या या दोन मुलीच माझं सर्वस्व आहे। मी आता या दोघींच्या आधाराने जगीन। काळ पुढे चालत राहिला आणि हरियाच्या दोन्ही मुली मोठ्या होऊ लागल्या, आणि आता नयना आणि सुनयना दोघीही 10 वर्षांच्या झाल्या होत्या। बाबा, तुम्ही सांगितलं होतं ना की तुम्ही आम्हाला पोहायला शिकवणार म्हणून। हो हो, माझ्या लक्षात आहे। मग तुम्ही आम्हाला कधी पोहायला शिकवणार? छकुली, शेतामध्ये खूप काम आहे, मी तुला या रविवारी पोहायला शिकवीन। रविवारी नक्की ना? हो हो नक्की। रविवारी हरिया नयना आणि सुनयनाला घेऊन नदी किनारी गेला आणि सगळ्यात आधी हरिया पाण्यात उतरला। आता बघा, तुम्हाला आरामात आपल्या पायांना आणि हातांना असं मारत राहायचं आहे, नीट बघा। नयना आणि सुनयना हरियाला लक्षपूर्वक पोहताना पाहत होत्या। चल नयना, आता तू प्रयत्न कर। नयनाने घाबरत घाबरत प्रयत्न केला। सुरुवातीला तिला तसं पोहता येत नव्हतं, पण हळूहळू तिला पोहणं जमायला लागलं। आणि अशाच प्रकारे सुनयनाने सुद्धा प्रयत्न केला आणि लवकरच दोघीही पोहायला लागल्या। आणि मग काय होणार, नयना आणि सुनयना रोजच्या रोज पोहण्याचा सराव करू लागल्या। काही दिवसानंतर हरिया सरपंचांकडे गेला। सरपंच जी, मला नयना आणि सुनयनाचा जन्माचा दाखला हवाय। तो तर मी देऊन टाकीन, पण तू या जन्म दाखल्यांचं करणार काय? मी दोघींना शेजारच्या गावात शिक्षणासाठी पाठवू इच्छितो। काय तू आता या मुलींना शिकवणार आहेस? आपल्या गावात तर कोणतीही मुलगी शिकायला जात नाही। तू तर आपल्या गावाची परंपरा मोडायला निघालास। उद्यापासून तर सगळ्या मुली म्हणायला लागतील की आम्हाला सुद्धा शाळेत जायचंय, मग शेतात आणि घरी काम कोण करणार? तुम्ही काहीही म्हणा सरपंची, पण मी माझ्या मुलींना नक्की शिकवणार। तुम्ही मला त्यांचा जन्म दाखला द्या। सरपंचांनी काही पुस्तकं काढली आणि मग हरियाला नयना आणि सुनयनाचा जन्माचा दाखला देऊन टाकला। आता नयना आणि सुनयना दोघी रोज नदी पार करून शाळेत जाऊ लागल्या। हरिया खूप खुश होता। एक दिवस काय झालं, नयना आणि सुनयना नदी पार करत होत्या, तेव्हा त्यांनी पाहिलं दुसऱ्या नौकेमध्ये सरपंची एकटेच बसून येत होते। अचानक नौकेचं संतुलन बिघडलं आणि सरपंची नदीत पडले। वाचवा वाचवा मला, वाचवा, कोणीतरी वाचवा वाचवा। नयना आणि सुनयनाने क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी मारली। त्या पोहत पोहत सरपंचांकडे पोहोचल्या। दोघींनी सरपंचांना आसरा दिला आणि त्यांना नदी किनारी आणलं। नदी किनारी काही लोकांनी
सरपंचींच्या छातीवर दाब देऊन त्यांच्या शरीरातील पाणी बाहेर काढले आणि शेवटी सरपंचांचा जीव वाचला। त्यांनी नयना आणि सुनयनाला स्वतःच्या जवळ बोलावले आणि म्हणाले, तुम्ही दोघांनी माझा जीव वाचवला, तुम्ही दोघी खूपच बहादूर आहात। हरिया जे म्हणत होता ते खरंय की तुम्ही दोघी असताना त्याला कधीही मुलाची गरज पडणार नाही। या गोष्टीवरून आपल्याला ही शिकवण मिळते की मुली मुलांपेक्षा कमी नसतात आणि त्या ती सगळी कामं करू शकतात जो एखादा मुलगा करू शकतो। राजस्थानात एक खुशाल गाव होतं रायपूर। इथे सर्वच लोक मेहनत मजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचे, एक आळशी शेतकरी सोडून। या शेतकऱ्याचं नाव होतं रूपा। रूपाची वडिलोपार्जित जमीन खूप मोठी आणि उपजाऊ होती, पण तिथे काहीच नव्हतं पिकत, कारण रूपा काही पेरायचाच नाही। तो रोज घरातून शेतात जायला निघायचा खरा, पण शेतात जाऊन झोपून जायचा। रूपाची घरची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती। आता रूपाची पत्नी लीलाला घर सांभाळणं कठीण दिसायला लागलं होतं, कारण घरातलं सगळं धान्य समाप्त होण्याच्या वाटेवर होतं। एक दिवस लीलाने निश्चय केला की आता ती स्वतः रूपाबरोबर शेतात जाणार। दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रूपा शेतात जायला निघताच लीला तिथे पोहोचली। आजपासून मी पण तुमच्या बरोबर शेतात येईन। रूपाच्या लक्षात आलं की आता त्याची चोरी पकडली जाणार। दोघ शेतात पोहोचले तर लीला रिकाम शेत बघून हैराण झाली। तिच्या लक्षातच येत नव्हतं की रूपा दिवसभर शेतात करतो तरी काय। तिने रूपाकडे रागाने पाहिलं, मग इकडे तिकडे बघू लागली। लीलाने विचार केला की आता बहुतेक तिलाच रूपाला मेहनत करायला शिकवावं लागेल। आणि तिने रूपाच्या हातात एक कुदळ दिली आणि शेताच्या दिशेने इशारा केला। रूपा कुदळ चालवायचा आणि लीला बियाणं पेरायची। संध्याकाळ होईपर्यंत ती दोघं मेहनत करायची। दुसऱ्या दिवशी हा दिनक्रम चालू होता तेव्हा एक ऋषी मुनी तिथे पोहोचले। ऋषी मुनींना पाहून लीलाने त्यांच्यासाठी पाणी आणलं आणि रूपाने त्यांना खाण्यासाठी चटणी भाकरी वाढली। या दाम्पत्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन ऋषी मुनी म्हणाले, मी तुम्हा दोघांच्या सेवेवर खूप प्रसन्न आहे, मागा, काय मागायचंय तुम्हाला? लीला रूपाकडे बघायला लागली आणि तेव्हाच रूपाला काहीतरी सुचलं, जर तुमची आम्हाला काही देण्याची इच्छाच असेल तर आमच्या सहाय्यतेसाठी एक सहाय्यक द्या जो आमची सगळी कामं करेल। लीला त्याचं हे बोलणं ऐकून थोडी नाखुश झाली, पण ती गप्प राहिली। ठीक आहे, जर तुम्हा दोघांची अशीच इच्छा असेल तर तसंच होईल, पण लक्षात ठेवा, तुमच्याजवळ इतकं काम असलं पाहिजे की हा सहाय्यक नेहमी व्यस्त राहील। हो हो, आमच्याजवळ खूप काम आहे, जर तुम्ही आम्हाला सहाय्यक दिला तर। तथास्तु। ऋषीने कमंडलू मधलं जल छिडकताच एक विशाल राक्षस तिथे प्रकट झाला। मला काम द्या माझे मालक, नाहीतर मी तुम्हाला खाऊन टाकीन। रूपा आणि लीला थोडेसे घाबरतात। या सगळ्या शेतीत पेरणी कर, बियाणं त्या गोणीत आहे। आता मी निघतो, लक्षात ठेवा, याला नेहमी व्यस्त ठेवा। ऋषी मुनी तिथून निघून गेले। आता काही मिनिटच झाली होती आणि राक्षस परत आला। शेत पेरून झालंय, मला काम द्या माझे मालक, नाहीतर मी तुम्हाला खाऊन टाकीन। इतक्या लवकर? आता आता एक काम कर, तिथे विहीर खोदण्याचं काम अर्धवट आहे, ते जाऊन पूर्ण कर। राक्षस तिथून गायब होतो। ही तुम्ही काय आपत्ती मागितली? हा तर तुम्हाला खाऊन टाकण्याविषयी बोलतो आहे। आता तर मला पण भीती वाटायला लागली की खरंच या राक्षसाने मला खाऊन नको टाकायला।
हा इतक्या लवकर काम संपवून परत येतो आणि मग मला खाण्याविषयी बोलतो, यापेक्षा तर मी स्वतःच मेहनत केली असती. अचानक लीलाला एक युक्ती सुचली आणि ती राक्षस परत येण्याची वाट पाहू लागली. आणि राक्षस परत येताच तो काही बोलायच्या आतच लीला म्हणाली, आमच्या गावाच्या बाहेर एका कुत्र्याला बांधलंय मोती, जा आणि त्याची शेपटी सरळ कर. राक्षस तिथून गायब झाला. संध्याकाळ झाली, राक्षस अजूनही परतला नाही. आतापर्यंत तर राक्षसाने मोतीची शेपटी सरळ केलीच असेल ना. रूपाचं बोलणं ऐकून लीला हसू लागली आणि म्हणाली, माझ्या भोळ्या भाबड्या पती देवा, मी त्याला कधी संपणार नाही असं काम दिलं आहे आणि आजपासून तुम्ही मन लावून काम करा, नाहीतर पुन्हा हा राक्षस तुम्हाला खायला येईल. हे काम लवकर संपून घरी परत ये, खूप काम बाकी आहे. लीलाच्या हुशारीमुळे रूपाचा जीव वाचला आणि त्याला हे पण लक्षात आलं की आळस खरच वाईट आहे. जीव असला तर भीक मागून खाऊ, आळस शत्रू नको रे भाऊ. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राइब करायला विसरू नका.